जालन्यामध्ये धनगर आंदोलकांनी आरक्षणासाठी धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करून टायर झाले. जामखेड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन तातडीने आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. जालन्यामध्ये धनगर आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी हे आंदोलन. ओबीसी सूचीमध्ये नवीन जातींना समाविष्ट करायचं की नाही याचे निकष आहेत. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार राज्यातून प्रस्ताव येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी आयोग निर्णय घेऊ शकत नाही अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिली. यवतमाळमध्ये ओबीसी महामोर्चा आयोजकांनी त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते. मुस्लिमांमधल्या मागासांनाही आरक्षण द्या अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुस्लिमांमध्ये अनेक मागास जाती आहेत आणि त्यांची जनगणना करून त्यांनाही आरक्षण द्यावं अशी पटोलेंनी मागणी केली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदरासाठी आक्रमक झाली आहे. आज महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल. मागच्या हंगामातल्या तुटलेल्या ऊसाला किमान 100 रुपये अधिक मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आज अधिक आक्रमक. सकाळी 11 वाजता कोल्हापूर शहराजवळच्या पंचगंगा पुलावर महामार्ग रोको आंदोलन केलं जाणार. आमदार पात्रता सुनावणी सलग सुरू आहे. मात्र ज्या वेगानं सुनावणी सुरू आहे त्यावर विधानसभा अध्यक्षांची नाराजी व्यक्त केली आहे. फक्त 16 दिवस आपल्याकडे या सुनावणीसाठी आहेत असं म्हणत नार्वेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गतीनं जर सुनावणी होत असेल तर या सगळ्या प्रकरणांची सुनावणी पूर्ण करणं अवघड होईल असंही ते म्हणाले. माजी महापौर किशोरी पेडणेकर आज ईडीसमोर हजर राहणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना ईडीनं समन्स बजावलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये पेडणेकरांनी वकिलांमार्फत घेतलेली 14 दिवसांची मुदत आज संपते. त्यामुळे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला त्या ईडीसमोर हजर राहणार आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे